नेक्स्ट बीट फ्रॉम द टॉपिक लिविंग वर्ल्ड एंड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स अल्गी. तर विद्यार्थ्यांनो, क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स हा पॉईंट आपला चालू आहे लिविंग वर्ल्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम या टॉपिकमधून. तर क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्समध्ये बॅक्टेरिया, त्याचबरोबर प्रोटोजोआ आणि फंगायपर्यंत आपण अभ्यासलं. आता पुढचा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे अल्गी. आता या अल्गीची साईज असते ॲप्रॉक्सिमेटली 10 μm to 100 μm, एवढी अल्गीची साईज रेंज असते. म्हणजे अल्गीचे मेंबर हे 10 μm to 100 μm या रेंजमध्ये आपल्याला आढळून येतात. सगळ्यात पहिला, दे आर ॲक्वॅटिक. दीज लिविंग ऑर्गॅनिझम्स आर ॲक्वॅटिक. म्हणजे अल्गी ही पाण्यामध्ये आपल्याला आढळून येते, पाण्यामध्ये अल्गीची वाढ होते. त्यानंतर सेकंड आहे युकॅरियोटिक, युनिसेल्युलर अँड ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स. दीज ऑर्गॅनिझम्स आर युकॅरियोटिक, युनिसेल्युलर अँड ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स. तर या ऑर्गॅनिझम्स जे आहे युकॅरियोटिक सेल्सपासून तयार झालेले, ज्यामध्ये डिस्टिंक्ट न्यूक्लियस आणि वेल डेव्हलप्ड सेल ऑर्गॅनिम्स असतात. युनिसेल्युलर असतात, मेड अप ऑफ सिंगल सेल अँड ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स. ॲज दे कंटेन द क्लोरोफिल पिगमेंट इन देम, सो दीज आर द ऑटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम्स. त्यानंतर थर्ड आहे फोटोसिंथेसिस इज कॅरीड आउट विथ द हेल्प ऑफ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. आता या सेलमध्ये, अल्गीच्या सेलमध्ये फोटोसिंथेसिस प्रोसेसद्वारे त्यांचा फूड मटेरियल ते सिंथेसिस करतात. दे यूज द क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन देम, एक्झाम्पल क्लोरेला अँड क्लायमिडोमोनास. व्हेरी फ्यू स्पेसीज ऑफ अल्गी आर युनिसेल्युलर, मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर अँड व्हिजिबल विथ द नेकेड आईज. आता यापैकी काही जे मेंबर आहे अल्गीचे ते युनिसेल्युलर आहेत आणि बरेचपैकी त्यांच्यामध्ये मल्टीसेल्युलरसुद्धा अल्गीज आपल्याला दिसून येतात आणि त्यापैकी ते नेकेड आईजनी आपल्याला व्हिजिबल असतात. दॅट मीन्स दीज ऑर्गॅनिझम्स, इट इज नॉट नेसेसरी टू सी देम इन द मायक्रोस्कोप, दीज कॅन बी ऑब्झर्व्ह विथ द नेकेड आईज ऑल्सो. आता पुस्तकामध्ये तुम्हाला क्लोरेलाचा डायग्राम दिलेली आहे, एक चित्र दिलेलं आहे, तुम्ही पाहू शकतात ते.